Namaskar Vidyarthi Mitranno. Namaskar Vidyarthi Mitranno. Gelya lecture madhe apan company ani company che prakar pahilele ahet. Aaj apan company ani bhagidari samstha yatla nemka farak kay te aaj apan pahnar ahot. To tumhala he je kahi page distay te ya page madhe company ani bhagidari samstha yatil farak ani tyache muddyandware spashtikaran karnyat aalele ahe. Parantu यामध्ये दिलेले एक्सप्लेनेशनच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखीन सोप्या भाषेत तो आणखीन सोप्या पद्धतीने कंपनी आणि भागीदारी संस्था यातला नेमकेपणाने फरक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की कंपनी म्हणजे काय आणि आपण 11वी 12वी मध्ये तसेच FY मध्ये भागीदारी संस्था म्हणजे काय आकृती पण पाहिलेला आहे. परंतु आज आपण आता लॉच्या दृष्टिकोनातून म्हणजे कंपनी कायद्याच्या दृष्टिकोनातून कंपनी आणि भागीदारी संस्था यामध्ये कोणती गोष्ट कुठल्या प्रकारामध्ये आपल्याला फायदेशीर आहे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिला फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ. यामध्ये आता भागीदारी संस्था म्हणजे काय आणि कंपनी म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. तर भागीदारी संस्थामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने एखादा व्यवसाय करतात तेव्हा त्याला भागीदारी संस्था म्हणतात. म्हणजेच भागीदारीसाठी त्या ठिकाणी कमीत कमी दोन व्यक्तींची आवश्यकता असते. म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे. दोन व्यक्ती जर एकत्र नाही आल्या तर भागीदारी संस्था स्थापन होत नाही. परंतु त्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तसेच त्यांचा उद्देश देखील एकच असला पाहिजे तरच ते भागीदारी संस्था स्थापन करू शकतात. तर दुसऱ्या बाजूला कंपनी म्हणजे काय तर कंपनी कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे कंपनी होय. तर कंपनीसाठी असं काही बंधन नाही आहे. म्हणजेच आपण आता पाहिलं की एक व्यक्ती ही देखील कंपनी स्थापन करू शकते व त्या कंपनीला प्रायव्हेट कंपनीचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. तसं भागीदारी संस्थेमध्ये किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते. परंतु कंपनी स्थापन करण्यासाठी जर एक व्यक्ती कंपनी स्थापन करायची असेल किमान एक व्यक्तीची आवश्यकता असते. जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीची स्थापना करत असाल तर कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असते. परंतु जर तुम्ही सार्वजनिक कंपनीची स्थापना करत असाल तर त्यासाठी किमान आपल्याला 7 व्यक्तींची आवश्यकता असते. दुसरा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे सभासद संख्या. भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी कायद्यानुसार किमान 2 सभासद व जास्तीत जास्त 20 सभासद भागीदारी संस्थेमध्ये असतात. परंतु भागीदारी संस्था ही जर बँकिंगचा बिझनेस करणारी संस्था असेल तर त्या बँकिंगचा बिझनेस पार्टनरशिप फॉर्मसाठी किमान आपल्याला 10 सभासदांची गरज असते. आता दुसरीकडे जर कंपनीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर सार्वजनिक कंपनी असेल तर त्या कंपनीला किमान 7 सभासद असतात. जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात त्यावर कोणतंही बंधन नाही. परंतु जर खाजगी कंपनी असेल तर कंपनीला किमान 2 व जास्तीत जास्त या ठिकाणी इथे 50 आकडा दाखवलेला आहे. परंतु या ठिकाणी खाजगी कंपनीला कमीत कमी 200 ही मर्यादा देण्यात आलेली आहे. म्हणजेच खाजगी कंपनी जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात. आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्थैर्य. भागीदारी संस्थेचे जे स्थैर्य आहे ते कमी आहे. म्हणजे भागीदारी संस्था जास्त काळ टिकेल याची आपण जास्तीत जास्त शाश्वती देता येत नाही. जर दोन व्यक्तींमध्ये जर वाद झाली तर भागीदारी संस्था ही संपुष्टात येऊ शकते. त्या भागीदारी संस्थेचा डिसोल्यूशन होऊ शकतो. म्हणजे ती भागीदारी संस्था संपुष्टात येऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव हे देखील आपल्याला जाणवू शकतो. परंतु कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीला हे चिरंतन अस्तित्व आहे. कारण कंपनी स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. आपण गेल्या वेळेला पाहिलेलंच आहे की स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व म्हणजे काय. यासाठी आपण केस स्टडी देखील पाहिलेल्या आहेत. त्या केस स्टडीनुसार जरी एखाद्या कंपनीचा मालक जो त्या कंपनीमध्ये नोकर देखील आहे जर त्याचा मृत्यू झाला तर कंपनी बंद पडत नाही. तसेच कंपनीला कंपनीचा मालक हा जेव्हा कंपनीचा नोकर म्हणून काम करतो आणि जर त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला असेल तर कंपनीला त्याला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागते. हे आपण केलेल्या केस स्टडीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर हे याचं मुख्य कारण आहे की कंपनीला हे चिरंतन असतं. उद्या कंपनीतील सगळ्या सभासदांचा जरी मृत्यू झाला तरी सुद्धा कंपनी
कंपनी पुढे जाऊ शकते याचं कारण म्हणजे कंपनीचे सभासदांनी जे शेअर्स खरेदी केले असतात ते शेअर्स हे त्यांच्या वारसाच्या नावावरती ट्रान्सफर केले जातात, त्याला आपण भाग संक्रमण असं म्हणतो. आणि जेव्हा हे भाग संक्रमित केले जातात त्यावेळेला नवीन व्यक्ती ह्या पुन्हा एकदा सभासद बनतात आणि ह्या नवीन सभासद व्यक्ती पुन्हा एकदा कंपनीचं कामकाज चालू शकतात. त्यासाठी कंपनीच्या जुन्या सभासदांची कुठेही आवश्यकता भासत नाही. म्हणजेच कंपनीचं अस्तित्व हे सभासदांच्या आयुष्यावरती अवलंबून आहे. तिसरा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर मालकी. भागीदारी संस्थेमध्ये जेवढे भागीदार असतात ते सर्व भागीदारांनी त्या व्यवसायाचे संयुक्त म्हणजे एकत्रपणे मिळून मालक असतात. तर कंपनीमध्ये कंपनीचा जो सभासद आहे भले त्यांनी एक शेअर घेतलेला असू द्या किंवा 100 शेअर घेतलेले असू द्या, ज्या ज्या सभासदाने कंपनीचा भाग घेतलेला आहे तो प्रत्येक भागधारक हा कंपनीचा मालक म्हणून समजला जातो आणि त्या प्रत्येकाकडे कंपनीची मालकी ही असते. आता पुढच्या पॉईंटचा जर विचार करायचा असाल तर आहे तो म्हणजे नोंदणी. भागीदारी संस्थेची नोंदणी करणे हे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. जर एखाद्याला वाटलं की नाही मला विना नोंदणी भागीदारी संस्था चालवायची तरी देखील तुम्ही संस्था चालवू शकता. परंतु कंपनीच्या बाबतीत असं नाही. कंपनीमध्ये तुम्हाला नोंदणी करणे ही अत्यंत गरजेचं आहे आणि ते सक्तीचं आहे. म्हणजे तुम्हाला नोंदणीही करावीच लागते. पुढचाही होतं तो म्हणजे जबाबदारी. भागीदारी संस्थेमध्ये जबाबदारी ही भागीदाराची जबाबदारी व्यक्तिगत असते तसेच ती सामूहिक स्वरूपाची असते. म्हणजेच काय, जर एखाद्या वेळेला भागीदारी संस्थेला जर तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्यासाठी भागीदारी संस्थेचं जर भांडवल कमी पडलं तर अशा वेळेला भागीदारांच्या व्यक्तिगत मालमत्तेमधून देखील ती देणी वसूल केली जातात. म्हणजेच भागीदारी संस्थेमध्ये सभासदाची किंवा भागीदाराची जी जबाबदारी असते ही जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. परंतु जर कंपनीचा विचार केला तर कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही त्यांनी घेतलेल्या भागांच्या दर्शनी किमती म्हणजेच फेस व्हॅल्यू इतकीच मर्यादित असते. म्हणजेच काय, जर एखाद्या सभासदाने 10 रुपये दर्शनी किमतीचा भाग खरेदी केला असेल तर त्या सभासदाची जबाबदारी ही फक्त 10 रुपयापुरतीच मर्यादित असते. त्याच्या व्यक्तिगत कुठल्याही प्रकारच्या मालमत्तेचा वापर कंपनीची देणी देण्यासाठी केला जाऊ शकत नाही. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापन. भागीदारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे ते भागीदारी संस्थेमध्ये एखादा भागीदार किंवा काही भागीदार किंवा सगळे भागीदार म्हणून हे कंपनीचे भागीदारी संस्थेचं व्यवस्थापन करत असतात. परंतु कंपनीमध्ये कंपनीचे भागधारक जे असतात ते विखुरलेले असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणावरती असतात. म्हणजेच कोणीही कंपनीचा सभासद होऊ शकतो. अशा वेळेला कंपनीच्या भागधारकांना एकत्र येणे शक्य नसतं. त्यामुळे ते काय करतात, ते स्वतःमधून काही व्यक्तींची संचालक मंडळ म्हणून नेमणूक करतात व त्यांना व्यवस्थापकामार्फत त्यांचे पूर्णपणे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली जाते. म्हणजेच कंपनीचे भागीदार हे जरी कंपनीचे मालक असतात तरी ते स्वतः कंपनीचे नियोजन करत नाही. कंपनीचे नियोजन करण्यासाठी ते आपल्यातूनच काही व्यक्तींना संचालक म्हणून निवडून घेतात आणि संचालक मंडळच कंपनीचे पूर्णपणे व्यवस्थापन करत असते. आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे कायदा. भागीदारी संस्थेला भागीदारी कायदा 1932 द्वारे व्यवसाय नियंत्रित केला जातो. तसेच 1932 भागीदारी कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स त्या भागीदारी संस्थेला ऐकणं किंवा त्याचं पालन करणं हे बंधनकारक असतं. तर दुसरीकडे कंपनीला कंपनी कायदा 1956 म्हणजे जी कंपनी जुन्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली आहे त्या कंपनीला कंपनी कायदा 1956 जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचं पालन करावं लागतं. परंतु आता 2013 कंपनी कायदा 2013 ज्या कंपन्यांची नोंदणी ही 2013 झालेली आहे त्या प्रत्येक कंपनीला नवीन कंपनी कायद्यानुसार सर्वच्या सर्व ज्या काही कायदेशीर अटींची जी पालन आहे किंवा ती पूर्तता आहे ती पूर्तता करण्याचं त्यांच्यावरती बंधनकारक आहे. पुढचा मुद्दा म्हणजे नफा तोट्याची विभागणी. भागीदारी संस्थेमध्ये नफा तोटा हा सर्व सभासदांमध्ये समप्रमाणात किंवा त्यांच्यामध्ये जो काही करार झालेला आहे म्हणजे जेव्हा भागीदारी संस्थेची स्थापना केली जाते त्यावेळेला कोणी किती नफा शेअर करायचा किंवा तोटा शेअर करायचा याचं प्रमाण त्यांनी ठरवलेलं असेल किंवा मग समप्रमाणामध्ये जर त्यांनी प्रमाण ठरवलेलं असेल तर तो नफा किंवा तोटा हा त्यांना त्यांच्या ठरलेल्या भागीदाराच्या कराराच्या अटीनुसार त्यांना दिला जातो. तर दुसरीकडे कंपनीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कंपनीमध्ये प्रत्येक सभासदाला लाभांशाच्या स्वरूपामध्ये भाग भांडवलाच्या प्रमाणामध्ये
प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटपैकी कंपनी जेव्हा लाभांश डिक्लेअर करते तेव्हा ज्या व्यक्तीने जेवढे भाग घेतलेले असतील त्या भागांच्या प्रमाणामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला हा लाभांश वाटप केलं जातो. या ठिकाणी समान वाटप कधी केलं जात नाही. त्याच्याकडे जेवढे शेअर्स असतील त्या शेअर्सच्या दर्शनी किमतीवरती जे लाभांशाचा दर ठरवलेला असेल त्या दरानुसार प्रत्येक व्यक्तीला हा लाभांश मिळत असतो. महत्त्वाचा आणि दहावा मुद्दा तो म्हणजे सातत्यपूर्ण असते. भागीदारी संस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या भागीदारापैकी जर कोणत्याही एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला किंवा तो मरण पावला किंवा तो वेडा झाला तर किंवा तो भागीदारी सोडून गेला तर अशा वेळेला भागीदारी संस्थेचं विसर्जन करावं लागतं. म्हणजेच भागीदारी संस्थेचं अस्तित्व हे चिरंतन नाही किंवा ते सातत्यपूर्ण देखील नाही. दुसरीकडे कंपनीच्या बाबतीत तसं नाही आहे. कंपनी ही तिच्या सर्व सभासदांपासून वेगळी आहे. कायदेशीर संघटना असल्यामुळे तिचे अस्तित्व हे सातत्यपूर्ण असते. एखादा सभासद सोडून गेला किंवा मृत्यूमुखी पडला तर त्याच्या कंपनीच्या अस्तित्वावर कुठल्या प्रकारचा परिणाम नाही होत. कंपनी सातत्याने पुढे चालते. अठरावा मुद्दा आहे तो म्हणजे निर्मिती. विविध भागीदारांमध्ये करार होऊन भागीदारी संस्थेची निर्मिती होते. म्हणजे जेव्हा भागीदारी संस्था आपल्याला स्थापन करायची असते परंतु दुसरीकडे कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीच्या अधिनियमांद्वारे कंपनीची निर्मिती होत असते. त्यामुळे कंपनीची निर्मिती ही करणं इतकं सहज किंवा सोपं नाही. परंतु एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र कंपनी निर्मितीची जी प्रोसेस आहे ती 2013 कायद्यानुसार ही अत्यंत सरळ व सोपी करण्यात आलेली आहे. परंतु भागीदारी संस्थेच्या तुलनेमध्ये कंपनीची निर्मिती करणं हे थोडंसं एवढं सोपं असतं की याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो व तसेच काही पैसाही खर्च करावा लागतो. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे भांडवल उभारणीची क्षमता. भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची संख्या ही मर्यादित असल्यामुळे आपोआपच त्यांच्याकडे भांडवल उभारणी करण्यामध्ये काही लिमिटेशन्स येतात. म्हणजेच ते जास्तीत जास्त भांडवल गोळा करू शकत नाही. परंतु कंपनी हा अशा प्रकारचा व्यवसाय प्रकार आहे ज्यामध्ये खूप साऱ्या संख्येने भागीदारांची संख्या किंवा सभासदांची संख्या ही असते आणि त्यामुळे भांडवल उभारण्याची क्षमता ही त्यांच्याकडे देखील प्रचंड प्रमाणात असते. कारण की आपण सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सार्वजनिक कंपनीला कोणत्याही प्रकारचे सभासदांचं बंधन नाही. म्हणजे कितीही सभासद त्या कंपनीमध्ये असू शकतात. अशा वेळेला ती कंपनी भांडवल जास्तीत जास्त प्रमाणात उभा करू शकते. तर दुसरीकडे भागीदारी संस्थेमध्ये जास्तीत जास्त 20 भागीदारांची संख्या असल्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये 20 जास्त भागीदार हे भांडवल आणू शकत नाही. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये भांडवल निर्माण करण्याची क्षमता ही कंपनीच्या मानाने कमी असते. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही एखादी गोष्ट समजली नसेल, एखादा प्रश्न असेल तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपली यूट्यूब चॅनलला तसेच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही नवीन आपण किंवा लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओज मी तुमच्यासाठी तयार करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.